नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट टू थाउजंड नाईन्टीन बघणार आहोत म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस याच्या आधीचा जो कायदा होता तो एकोणावीसशे शहाऐंशीचा कायदा होता आणि या कायद्याने आता त्या कायद्याला रिप्लेस केलेला आहे वीस जुलै दोन हजार वीसपासून हा कायदा आणि याच्या तरतुदी लागू झालेल्या आहेत एम पी एस सीनीसुद्धा सिलेबसमध्ये जो आता नवीन सिलेबस होता त्याच्यात दिलेलं होतं ग्राहक संरक्षण कायदा दोन एकोणीसशे शहाऐंशी तर त्यांनी आता नोटिफिकेशन पण दिलं होतं जे आपण टेलिग्रामवर टाकलेलं आहे की तुम्ही ग्राहक संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशीच्या जागी आता ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस असं वाचायचं आणि तो अभ्यासाला घ्यायचा तर सिलेबसच्या बाबतीतला पण हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारले जात होते येत्या काळामध्ये एम पी एस सी मेन्सकरता खूप महत्त्वाचा असा हा कायदा आहे आणि सर्व विचार प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत तर बघूयात कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट टू थाउजंड नाईन्टीन आणि तिच्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीस वीस जुलै दोन हजार वीस रोजी पारित झाला म्हणजे आता याची म्हणजे हा लागू झालेला आहे आणि याची जी अंमलबजावणी आहे ती सुरू पण झालेली आहे म्हणजे आता या घटकेला हा कायदा लागू आहे ग्राहक संरक्षण कायदा जो आहे आधीचा जो होता एकोणीसशे शहाऐंशी त्याला याने रिप्लेस केलेला आहे सगळ्यात बेसिक ग्राहकाची व्याख्या का काय आहे वस्तू आणि सेवा विकत जी व्यक्ती घेते किंवा तत्वावर घेते ती व्यक्ती ती ग्राहक या व्याख्येमध्ये येते जर वस्तू आणि सेवा तुम्ही पुन्हा विक्रीसाठी घेतलेल्या असतील कस कमर्शियल पर्पज म्हणजे एखादा होलसेलर आहे आणि रिटेलर आहे तर होलसेलर तो रिटेलरला विकतो रिटेलर ग्राहकाला विकत असतो तर हे दोन्ही ग्राहक या व्याख्येमध्ये येत नाहीत तर हे लक्षात ठेवायचं ही जी गोष्ट आहे ही एम पी एस सी मेन्समध्ये ऑलरेडी विचारून झालेली आहे हा ना तर ते एक लक्षात ठेवा याच्यामध्ये आता ऑनलाईन ऑफलाईन टेली शॉपिंग बहुस्तर मार्केटिंग प्रत्यक्ष विक्री या सर्व व्यवहारांचा समावेश झालेला आहे याच्या आधीचा एकोणीसशे शहाऐंशीच्या कायद्यामध्ये ऑनलाईन वगैरे ई कॉमर्स जे होतं तर त्याचा समावेश नव्हता आणि ते, ते खूप महत्त्वाचं पाऊल आहे कारण मोठ्या प्रमाणावर ई मार्केटिंग वाढलेलं आहे ई कॉमर्सचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आणि या कोविड नाईन्टीनमुळे तर मोठ्या प्रमाणावर त्याचं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये ते फोफावलं आहे आणि याच्यामध्ये ग्राहकांचं संरक्षण करणं हा खूप कडीचा मुद्दा होता तो या कायद्याने ती जी काही कमतरता होती ती भरून काढलेली आहे आता या कायद्यानुसार सहा ग्राहक जे असतात ग्राहक अधिकार असतात सहा आता याच्यामध्ये सुरक्षिततेचा अधिकार एक आहे राईट टू सेफ्टी त्याच्यानंतर माहितीचा अधिकार आहे राईट टू इन्फॉर्म म्हणजे साधी गोष्ट आहे की सेफ्टी काय ना की एखादी सेवा किंवा वस्तू तुम्ही घेताय आहे तर ती तेवढी त्याचे जे काही निकष असतील मॅन्युफॅक्चरिंगचे त्या बेसिसवर ते बनलं पाहिजे त्याच्यामुळे जर व्यक्तीला हार्म होत असेल इंजुरी होत असेल तर ते चालणार नाही त्याच्या अगेन्स्ट त्याला कंपन्सेशन मिळालं पाहिजे माहितीचा अधिकार म्हणजे काय जे प्रोडक्ट ती व्यक्ती घेणार आहे त्या संबंधीची सगळी माहिती त्याला मिळणं गरजेचं आहे निवड करण्याचा अधिकार जसं आता ई कॉमर्सच्या बाबतीमध्ये काय सांगितलं की ज्या देशाचं प्रोडक्ट आहे त्या देशाचं नाव तिथं पाहिजे निवळ करण्याचा जो अधिकार आहे राईट टू चूज आता निवड करण्याच्या अधिकारामध्ये की तुम्ही कुणीही तुमच्यावर लादू शकत नाही तुम्हाला हवी तीच वस्तू तुम्ही त्याच कंपनीची किंवा तेच प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार राईट टू बी हर्ड जर ग्राहकाची फसवणूक झालेली आहे तर त्याला त्याचं म्हणणं मांडता आलं पाहिजे तक्रार निवारणाचा अधिकार जर ग्राहकाची फसवणूक झाली तर त्या केसमध्ये राईट टू सिक्रेट रिड्रेसल तक्रार निवारण झालं पाहिजे ग्राहक शिक्षण किंवा जागृती म्हणजे जा राईट टू कंझ्युमर एज्युकेशन तर एकंदरच कंझ्युमर संबंधीचे जे काही अधिकार आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे जागो ग्राहक जागोच्या ॲड बघा त्या येत असतात आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी सी सी पी ए तर याचं गठन केलं जाणार आहे या दोन हजार एकोणीसच्या कायद्याअंतर्गत एकोणीसशे शहाऐंशीच्या कायद्यात अशा प्रकारची स्वतंत्र यंत्रणा नव्हती की केंद्र केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण किंवा सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही नव्याने येणार आहे दोन हजार एकोणीसच्या कायद्यानुसार आता याच्यामध्ये काय ना की ग्राहकांचे जे अधिकार असतात त्यांचं संरक्षण करणं त्या अधिकारांची अंमलबजावणी करणं आणि त्यासंबंधीची जागरूकता करणं याच्यासाठी केंद्र सरकारने ही स्थापना केलेली आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण तर तीन गोष्टी आहेत ग्राहकांच्या अधिकारांच्या अधिकारांबद्दल जागरूकता त्यासंबंधीचं संरक्षण त्यासंबंधीची अंमलबजावणी त्याच्यानंतर सी सी पी ए जे काय आहे ते पुढील बाबतींचं नियमन करतं किंवा रेग्युलेशन कुठल्या बाबी आहेत एक ग्राहकांच्या अधिकारांचं जर हनन झालं असेल तर त्या केसमध्ये ॲक्ट होणार अन्यायकारक व्यापार पद्धती अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस ज्या काही असतात आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे या सर्व याच्यामध्ये की आपण ज्या ॲड बघत असतो त्या ॲडमध्ये मोस्ट प्रॉब्ली सेलिब्रिटी असतात आणि ज्या सेलिब्रिटी असतात तर ते त्या ॲड प्रोडक्टची ॲड करतात उद्या जर ते प्रोडक्ट अपायकारक निघालं ग्राहकांची फसवणूक करणारं निघालं तर त्या केसमध्ये सेलिब्रिटी हात वर करतात आणि ते म्हणतात की बाबा आम्ही फक्त ॲड केलेली आहे तर आता त्यांना हात वर कर वर करता येणार नाही कारण दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमध्ये त्या जाहिरातीचा निर्माता म्हणजे जा त्या प्रोडक्टचा निर्माता जो असेल तो आणि त्याला समर्थन करणारी व्यक्ती या दोघांच्या अगेन्स्ट केस बनू शकते तर ती दोन हजार एकोणीसच्या कायद्याचं ते एक वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर या सी सी पी ए अंतर्गत एक तपास विभाग पण असणार आहे ज्याचे प्रमुख डायरेक्टर जनरल पदावरची व्यक्ती असणार आहे आणि वरील ह्या ज्या बाबी आपण बघितल्या तर या सर्व बाबींचा तपास या तपास विभागाद्वारे केला जाईल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता बघा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता बऱ्याचदा असं कन्स्ट्रक्शन संबंधीचे इश्यू झाले होते मधल्या काळामध्ये की कन्स्ट्रक्शन करणाऱ्या कंपन्या होत्या आणि त्याचे जे सेलिब्रिटी होते ॲड करणारे तर कन्स्ट्रक्शन करणाऱ्यांनी लोकांचा पैसा घेतला आणि ते गायब झालेत आणि त्या कंपन्यांचं जे काही ॲड केली होती सेलिब्रिटीने तर सेलिब्रिटीने म्हटलेलं आहे की बाबा नाही मी तर फक्त ॲड केली मला त्या लोकांबद्दल माहीत नाही तर असं होऊ शकतं तर त्याच्यामुळे आता जो निर्माता असणार आहे एखाद्या वस्तू किंवा सेवेचा आणि त्या जाहिरातींना समर्थन देणारी व्यक्ती इंडोर सर तर या दोघांच्या अगेन्स्ट दोन वर्षापर्यंतचा कारावास आणि दहा लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला प्रमोट करत आहात तर ती गोष्ट किती प्रॉपर आहे हे पण बघणं तुमची जबाबदारी असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही हाच गुन्हा परत केला तर त्यासाठी पन्नास लाखापर्यंतचा दंड आणि पाच वर्षापर्यंतचा कारावास तुम्हाला होऊ शकतो सो हे एक महत्त्वाचं आहे दोन वर्षाचा कारावास दहा लाखांपर्यंतचा दंड जर तुम्ही पहिल्यांदा गुन्हा केला तर दुसऱ्यांदा गुन्हा केला तर पन्नास लाखापर्यंतचा दंड आणि पाच वर्षापर्यंत कारावास आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ग्राहकाला जी भरपाई मिळते तिच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली या सगळ्या याच्यामुळे आता हे इंडोर सर किंवा मग जाहिरातीमध्ये दिसणारे सेलिब्रिटी जे आहे तर तिच्यामुळे काय होईल की या व्यक्तींना आता आपण योग्य वस्तू किंवा सेवा याची जाहिरात करतो आहे का याची खात्री करावी लागेल तुम्ही उठसूट कुठल्याही प्रॉडक्टची ॲड करू शकत नाही त्याच्यानंतर ग्राहक वाद निराकरण आयोग तर हे याच्यावर प्रश्न विचारले जातात कन्झ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशन सी डी आर सी ओके आता कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन किंवा ग्राहकवाद निराकरण आयोग हा तीन स्तरावर असतो जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर याच्यात तुम्ही खालील बाबींसाठी अॅ तक्रार दाखवू दाखल करू शकता कुठल्या कुठल्या चार गोष्टी आहेत एक अन्यायकारक किंवा प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती हा ना तुमच्यावर अन्याय अनफेअर आहे किंवा मग रेस्ट्रिक्शन टाकलेलं आहे अशी व्यापार पद्धती की हेच घ्यावं लागेल वगैरे स्वदोष वस्तू किंवा सेवा जर सदोष असतील त्याच्यात दोष असेल चुकीच्या पद्धतीने बनला आहे तर त्या अशा वस्तू किंवा सेवा है ना जास्त शुल्क किंवा भ्रामक शुल्क म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मागले जात आहे किंवा भ्रामक आहे म्हणजे क्लिअर नाही आहे की कुठल्या बेसिसवर एवढ्या एवढे चार्जेस लागलेले आहेत जीवाला धोका असणाऱ्या वस्तू किंवा सेवा विकण्याचा प्रयत्न करणे है ना तर असंही होऊ शकतं की त्याच्यामुळे जीवाला धोका आहे किंवा ज्या सेवा आहे की ज्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो इंजरी होऊ शकते तर या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही तक्रार दाखल करू शकता तीन स्तरावर आयोग आहे आता याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की हे तीन स्तरावरचे जे आयोग आहेत याच्या अगेन्स्ट म्हणजे अन्यायकारक करारासाठीचे अपील म्हणजे एखादी गोष्ट निकाल दिलेला आहे तुम्हाला परत अपील करायचं तर त्या केसमध्ये अपील जी आहे ती फक्त राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर होऊ शकते का तर तीन स्तर आहेत आपले जिल्ह्याचे अपील राज्यात होणार राज्याचे अपील राष्ट्रीय याच्यात होणार म्हणून अपील दोनच ठिकाणी होते एम सी क्यू करता हे लक्षात ठेवा जिल्हा स्तरावरचं अपील डिस्ट्रिक्ट सी डी आर सीचं स्टेट सी डी आर सीमध्ये आणि राज्यस्तरावरचं जे असणार आहे ते नॅशनल लेवलच्या सी डी आर सीमध्ये होणार शेवटचं अपील फायनल अपील कुठं करू शकता तुम्ही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये करू शकता तर हे एक महत्त्वाचं आहे की तुम्हाचं जर समाधान झालेलं नाही आहे की ह्या सगळ्या याच्यातून तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात फायनली जाऊ शकता आता बघा कार्यक्षेत्र जे आहे तर कार्यक्षेत्र आणि वस्तू सेवांच्या किमती तर हे कि कि एक महत्त्वाचं आहे की ग्राहकवाद निराकरण आयोग जे आहेत की हे ग्राहकवाद निराकरण आयोग सी डी आर सी याच्यानुसार तीन स्तर आहेत बघा जिल्हास्तर राज्यस्तर राष्ट्रीय स्तर एकोणासशे शेहेचाळीसच्या कायद्यामध्ये काय कार्यक्षेत्र होतं वस्तू सेवांच्या किमतीनुसार आणि दोन हजार एकोणीसमध्ये काय फरक झाला जिल्हा स्तरावर फक्त वीस लाख होतं ते आता एक कोटीपर्यंत झालेलं आहे दोन हजार एकोणीसनुसार राज्यस्तरावर एकोणासशे शहाऐंशीनुसार वीस लाख ते एक कोटी होतं ते आता एक कोटी ते शंभर कोटी झालं सॉरी एक कोटी ते दहा कोटी इतकं झालेलं आहे राष्ट्रीय स्तरावर एक कोटीपेक्षा अधिक होतं आधी अधि, एकोणीसशे शहाऐंशीच्या कायद्यानुसार दोन हजार एकोणावीसच्या कायद्यानुसार दहा कोटींपेक्षा अधिकचा दावा असला तर तो राष्ट्रीय याच्यात जाणार तर दोन हजार एकोणीस आणि सो एकोणीसशे शहाऐंशी याच्यातला फरक आपल्याला माहीत पाहिजे दोन हजार एकोणावीस जिल्हा स्तरावर एक कोटीपर्यंत राज्यस्तरावर एक कोटी ते दहा कोटी राष्ट्रीय स्तरावर दहा कोटीपेक्षा जास्त ग्राहक न्यायालय जे आहे तर आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही कंप्लेंट कुठं करू शकता एकोणावीसशे शहाऐंशीचा जो कायदा होता त्याच्यानुसार निर्माता जिथं असेल तिथे तक्रार दाखल करावी लागायची परंतु एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्यानुसार ग्राहक जिथं राहतो तिथं तुम्हाला तक्रार दाखल करता येईल तर हे खूप महत्त्वाचं आहे ग्राहकाच्या बाबतीत ही सकारात्मक बाब आहे कारण ग्राहक जर म्हणजे दुसरीकडे असेल तर त्याला परत परत तिकडे जावं लागेल तर ग्राहक जिथं राहतो म्हणजे आता याच्यात काय होतं ना की जो निर्माता आहे वस वस्तू आणि सेवा ना सर्व्हिस प्रोवाइडर किंवा मनी मॅन्युफॅक्चरर तर याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे ना त्याच्यानंतर अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम ऑफ मिडिएटेज आता हे काय तर पर्यायी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी यंत्रणा जसं लोकपाल आहे ना आपलं सेम लोकपाल आहे म्हणजे ग्राहक जो काही कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमधलं लोकपाल लोकपालमध्ये काय असतं दोघी पार्टीजला बोलवलं जातं आणि त्यांच्यामध्ये सबमिट करून आणण्याचा प्रयत्न केला जातो की समाधानकारक तिच्यातून काहीतरी मधला मार्ग काढला जातो सेम ही ती यंत्रणा आहे ही ग्राहक आयोगांशी जोडलेली मध्यस्थी यंत्रणा असणार आहे हिचा उद्देश एवढ्यासाठीच आहे की तक्रारदार निर्माता यांच्यात सलोखा घडवून आणायचा त्याच्यासाठी प्रयत्न करायचे जेणेकरून वाद लवकर मिटून जाईल आणि तेवढ्या केसेसचा आणि ते बर्डन कमी होईल आपल्यावरचं याच्यासाठीचं जे पॅनल असणार आहे ते पॅनल ग्राहक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य हे निवडणार आहेत आता मध्यस्थीद्वारे निवाडा केल्यानंतर पुन्हा तक्रार करण्यात येणार नाही सेम मी तुम्हाला काय सांगितलं की लोकपाल लक्षात ठेवा याच्या मेडिएटेशनसाठी मेडिएशनसाठी कारण लोकपालमध्ये सुद्धा एक वेळा मांडवली झाली विषय संपला परत बोलायचं नाही सेम आहे इथं की मध्यस्थीद्वारे जर निवाडा झाला तर पुन्हा तक्रार करता येणार नाही एकोणावीसशे शहाऐंशीच्या कायद्यामध्ये ही बाब नव्हती बघा नाईन्टीन एटी सिक्समध्ये ही गोष्ट नव्हती ही इथं आलेली आहे मेडिएशन त्याच्यानंतर ई कॉमर्स ई कॉमर्स आपण आपल्या याच्यात पण कव्हर केलं होतं बघा दोन हजार एकोणीसच्या कायद्यातल्या सगळ्या तरतुदी ई e कॉमर्सला लागू आहेत त्याचं रिझन असं आहे की एकोणावीसशे शहाऐंशीचा जो कायदा होता त्याच्यात ई कॉमर्सचा उल्लेख नव्हता का नव्हता तर त्यावेळेस ई कॉमर्सच नव्हतं ऑनलाईन खरेदी विक्री एकोणीसशे शहाऐंशीमध्ये संबंधच नव्हता हा इंटरनेटच माहीत नव्हतं आपल्या इथल्या लोकांना आता या सगळ्या याच्यामध्ये ई कॉमर्सच्या बाबतीत वस्तू कोणत्या देशामध्ये निर्माण झालेली आहे त्याची पण माहिती ग्राहकाला द्यावी लागेल हा ना स सिंपल है आहे आता बायकॉट चायना केलेला आहे आपण तर मेड इन चायना जर असलं तर आपण ते घेणार नाही दॅट्स इट सिम्पल गोष्ट आहे एकदम म्हणजे ग्राहकाला वस्तू घेण्याच्या आधी माहीत पाहिजे तो जी काय आहे की राईट टू चॉईस जे दिलेलं आहे निवळ करण्यासंबंधीचा अधिकार तर देशासंबंधी पण माहिती द्या ई प्लॅटफॉर्म जेवढे आहेत ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे ज्यावेळेस तक्रार जाईल अठ्ठेचाळीस तासात तक्रार नोंदवून त्यासंबंधीची माहिती तक्रदाराला देतील रिसिप्ट देतील पोचपावती देतील आणि एका महिन्यामध्ये ती जी तक्रार आहे तिचं निराकरण करतील एम सी क्यूसाठी हे लक्षात ठेवायचं अठ्ठेचाळीस तासात तक्रार नोंदवून एक महिन्याच्या आत तक्रारीचं निराकरण झालं पाहिजे त्याच्यानंतर उत्पादन उत्तरदायित्व किंवा प्रोडक्ट लायबिलिटी आता हे एक महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही जी सेवा देताय किंवा तुम्ही जी वस्तू निर्माण करून विकताय तर तिची एक क्वालिटी पाहिजे जे निकष असतात एखाद्या गोष्टीच्या उत्पादनासंबंधीचे त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे निर्माता किंवा सेवा देणारा यांच्या ज्या वस्तू आहेत किंवा सेवा आहेत याच्यामुळे ग्राहकाला दुखापत झाली इंजुरी झाली त्याचं जर कुठलं नुकसान झालं तर त्यांनी दिलेल्या सदोष वस्तू किंवा सेवेसाठी ग्राहकाला भरपाई तुम्हाला द्यावी लागेल सो हे खूप महत्त्वाचं आहे याचा अर्थ काय की प्रोडक्शन करत असतानासुद्धा तुम्हाला बा प्रत्येक गोष्टीचा विचार करणं अपेक्षित आहे निकष तुम्हाला पाळायचे आहेत एकोणीसशे शहाऐंशीच्या कायद्यामध्ये या संबंधीची तरतूद नव्हती यासंबंधी जर काही इशू झाला तर दिवानी न्यायालयात ग्राहकाला जावं लागत होतं सिव्हिल कोर्टमध्ये हा ना कोर्ट तर आता दोन हजार एकोणीसच्या कायद्यानुसार तुम्ही डायरेक्टली कन्झ्युमर कोर्ट जे आहे तिथंच अपील करू शकता आता हे निकष कुठले आहेत की उत्पादन उत्तरदायित्वाचे निकष काय आहेत एक सदोष निर्मिती असेल मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट आहे काहीतरी सदोष रचना डिझाईनमध्ये डिफॉल्ट आहे उत्पादनाचे निकष पाळलेले नाही आहेत वॉरंटी दिलेली नाही आहे प्रॉपर योग्य वापरासंबंधी सूचना दिलेल्या नाही आहेत ना ना म्हणजे एखादी गोष्टी इन्स्ट्रक्शन असतात बघा तुम्ही काही घेतलं तर हे कसं वापरायचं ते इन्स्ट्रक्शन पण दिले पाहिजे तुम्ही जर दिलं नाही आणि ते ग्राहकाला वापरता आलं नाही त्याच्यातून डॅमेज झाला तर ती पण त्या सर्व्हिस प्रोवायडरची किंवा मॅन्युफॅक्चरची चूक असणार आहे सदोष अपेक्षेपेक्षा कमी किंवा अपूर्ण जर सेवा दिली तर त्या केसमध्ये सुद्धा उत्पादन उत्तरदायित्व निकाष लागू होतील आता भेसळयुक्त किंवा बनावट वस्तूंच्या निर्मितीसाठीचा दंड आता आपल्याकडं तर फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी थर्ड कॉपी ऑनलाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट वस्तू विकल्या जातात आता असा जर गुन्हा पहिल्यांदा केला तर मॅन्युफॅक्चर जो असणार आहे त्याचा परवाना लायसन्स दोन वर्षासाठी रद्द होणार फॉर टू इयर्स जर त्यांनी दुसऱ्यांदा किंवा पुन्हा पुन्हा हाच गुन्हा केला तर त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊ शकतो हा ना तर हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे काही महत्त्वाचे मुद्दे होते कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट टू थाउजंड नाईन्टीनच्या बाबतीतले तर यासंबंधी तुमचे काही प्रश्न असले तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो